आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला मित्रांनो, जरा स्किप न करता शॉर्टपर्यंत पहा। आज आपण ॲनिव्हर्सरी व्हिडिओटिंगवर कॉन्सेप्ट घेऊन आलो आहे। तर व्हिडिओमध्ये वापरेल जे बीटमार्क आणि शेकपी प्रोजेक्ट आहेत याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरेल जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालव त्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मोशन ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे। प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर सिम्पली आजच्या व्हिडिओमधील जे बीटमार्क आणि शेकवे प्रोजेक्ट तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर सिम्पली आत्ता जो बीटमार्क आहे तो तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल। त्यानंतर आजचा जो शेकवे प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला अशा प्रकारे ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचं, बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर प्लस चिन्ह जायचं, मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे आपलं मटेरियल आजचं राहणार आहे। तर सिम्पली मटेरियलमधील जो डेमो इमेज, मी ह्या डेमो इमेज घेतलेला आहे। तुम्ही ज्याही व्यक्तीचा कुणाचाही ॲनिव्हर्सरी स्पेशल व्हिडिओ एडिटिंग करताय त्याचा असा प्रकारे एक इमेज आहे तो ॲड करून घ्यायचा आहे। तर ॲड केल्यानंतर या इमेजची लेंथ आहे ती 13.1 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची आहे। वाढून घेतल्यानंतर या इमेज लेअरला दाबून धरून या तिन्ही हार्ट लेअरच्या सगळ्यात खाली अशा प्रकारे घेऊन यायचं आहे। तुम्ही बघू शकता ओव्हरऑल लुक घेऊन आल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं, इथून बॅग निघायचं आहे, शेकवी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे। बघू शकता इथं बऱ्याच प्रकारचे इफेक्ट आहेत, त्यातला फर्स्ट इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट येऊन आपला तो आत्ता बॅकग्राऊंडचा फोटो ॲड केला त्या इमेज लेअरला तो पेस्ट करायचा आहे। तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर हा इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला येऊन शेप वनवर आपल्याला क्लिक करून कलर अँड फिलवर क्लिक करून आपला तो स्टारचा ऑप्शन दिसतो त्याच्यावर एकदा क्लिक करायचा आहे आणि त्याच्याच खाली बरोबर तुम्हाला सिलेक्ट मीडिया येईल त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे। सिलेक्ट मीडिया क्लिक केल्यानंतर या मटेरियलमधील ज्या इमेज आहेत ते सिम्पली एक इथं आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। ॲड केल्यानंतर तुम्ही बघू शकता ओव्हरऑल लुक आपल्या जो हार्ट लेअरचा शेप आहे त्याला एक इमेज आपला ॲड झालेला आहे। तर अशाच प्रकारे शेप टूचा सिलेक्ट करायचा आहे, परत एकदा कलर अँड फिल्डमध्ये जाऊन सिलेक्ट मीडियावर क्लिक करायचं आणि इथं सेकंड नंबरचा इमेज आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे बघू शकता दुसराही इमेज इथं आपल्याला ॲड झालेला आहे। तशाच प्रकारे शेप 3 आपल्याला क्लिक करून कलर अँड फिल्डमध्ये जाऊन सिलेक्ट मीडियावर क्लिक करून तिसराही इमेज आपल्याला अशाच प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे। बघू शकताय तुम्ही आता तिन्ही इमेज आपल्याला अशा प्रकारे ॲड झालेले आहेत। ओव्हरऑल लुक तुम्ही अशा प्रकारे बघू शकताय। ॲड झाल्यानंतर त्या हार्टला आपल्याला इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघून शेकपी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि बघू शकताय सेकंड नंबरला अशा प्रकारे हार्ट लेअरचा इफेक्ट आहे, तो तिथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट येऊन आपल्याला तिन्ही हार्ट लेअरला आपला तो पेस्ट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे पहिल्या लेअरला झाला आहे, त्यानंतर सेकंड लेअरला आणि त्यानंतर थर्ड लेअरला, अशा प्रकारे तिन्ही लेअरला अशा प्रकारे तो इफेक्ट आहे तो ॲड करायचा। तर अशा प्रकारे बघू शकताय। त्यानंतर स्टार्टिंगला येऊन परत एकदा प्लस चिन्ह जायचं, मीडियामध्ये जायचं आहे। सेकंड नंबरची अशा प्रकारे ॲनिव्हर्सरी बोथ ऑफ यू म्हणून आपण PNG दिलेले, ती सिम्पली टॅप करून ॲड करून घेतल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशन जाऊन दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला ती -90 आपल्याला ती रोटेट करून घ्यायची। अशा प्रकारे रोटेट झाल्यानंतर पहिल्या ऑप्शनवर क्लिक करेल आपल्याला स्क्रोल करत अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि याही PNG लेंथ पहिल्या बीटमार्कपर्यंत म्हणजे 13.1 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचं आहे। वाढवून घेतल्यानंतर सिम्पली अशा प्रकारे पहिलं ॲनिमेशन इथं क्रिएट झालेलं आहे। सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 13.1 सेकंदावर यायचं आहे, प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि बाकीच्या ज्या आपल्याला मटेरियलमधील बाकीच्या ज्या सर्व इमेज आहेत ते आपल्याला एक एक प्रमाणे इथं बीटमार्कनुसार एक एक प्रमाणे इथं आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे। मी तर डेमोला अशा प्रकारे इमेज घेतलेला आहे। तुम्ही ज्याही व्यक्तीच्या कुणाचाही ॲनिव्हर्सरी स्पेशल व्हिडिओ एडिट करताय
त्या व्यक्तीच्या अशा प्रकारे इमेज आहेत त्या फुल स्क्रीन आपल्या ज्या बीट मार्कनुसार आहेत त्या ॲड करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय. तर अशा प्रकारे आपल्या इथं इमेज आहेत त्या ॲड झालेल्या आहेत. आता या ॲड झालेल्या इमेजला इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघून शेकीपिक प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि इथून थर्ड आणि फोर्थ नंबरला बघू शकता दोन इफेक्ट अशा प्रकारचे आहेत. त्यातला पहिल्यांदा थर्ड नंबरचा इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट येऊन आपल्याला पहिल्या बीट मार्कवर म्हणजेच 13.1 सेकंदावर येऊन त्या इमेजला तो इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर इथं काय करायचं आहे आपल्याला एक इमेजमध्ये सोडून लगेच तिसऱ्या इमेजला परत एकदा हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. अशाच प्रकारे आपल्याला एक इमेजमध्ये सोडून आपल्याला ही हा इफेक्ट आहे तो शेवटपर्यंत आपल्याला अप्लाय करून घ्यायचा अशा प्रकारे एकाडेक एक इमेज आपल्याला मध्ये सोडून हा इफेक्ट आहे तो शेवटपर्यंत अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे शेवटपर्यंत आपला हा फर्स्ट इफेक्ट झालेला आहे. परत इथून बॅग निघून शेकीपी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला फोर्थ नंबरचा अशा प्रकारे इफेक्ट तुम्हाला दिसून येईल. तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट यायचा आहे आणि तर आपल्याला येताना आता सेकंड नंबरच्या म्हणजे 14.3 सेकंदाच्या इमेज लेअरवर तो इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर पहिल्या इफेक्टला जसा आपण क्रम यूज केला तोच क्रम इथं आपण यूज करणार आहोत की इथंही आपल्याला एकाडे इमेजला इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय. अशा प्रकारे शेवटपर्यंत एकाडे इथं आपल्यालाही सेकंड नंबरचा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा म्हणजे आपल्याला दोन्ही एकाडे इमेजचे युनिक असा कॉम्बिनेशन आपल्याला इथं दिसून येईल. तर अशा प्रकारे दोन्ही इफेक्ट झालेले आहेत. झाल्यानंतर परत एकदा पहिल्या बीट मार्कवर म्हणजेच 13.1 सेकंदावर यायचं आहे. प्लस चिन्ह जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे. अशा प्रकारची ब्लॅक पेन जी दिली सिम्पली मटेरियलमध्ये ती सिम्पली टॅप करून ॲड करायची आहे. ॲड झाल्यानंतर याची जी साईज आहे ती थोडीशी वाढवून इथं आपल्याला तो PNG ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. ॲडजस्ट झाल्यानंतर PNG लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. वाढून घेतल्यानंतर परत एकदा पहिल्या बीट मार्कवर यायचं आहे. प्लस चिन्ह जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आणि हॅप्पी ॲनिव्हर्सरी अशा प्रकारची जी PNG दिली ती सिम्पली टॅप करून ॲड करायची आहे. तर ॲड झाल्यानंतर मोमेंट असून मी जाऊन आपल्याला ती खाली स्क्रोल करत अशा प्रकारे इथं आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. वाढून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे बॅक निघायचं आहे शेकीपी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि तुम्ही शेवट बघू शकता HDR इफेक्ट दिला आहे तो सिम्पली कॉपी करून घ्यायसाठी HDR समोरील तिन्ही लेअर अशा प्रकारे दाबून धरून सिलेक्ट करायच्यात. सिलेक्ट झाल्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी 3 लेअर करून घ्यायच्यात. त्यानंतर मेन प्रोजेक्ट येऊन परत एकदा कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट 3 लेअर करायच्यात. झालेल्या तिन्ही पेस्ट 3 लेअर याची जी लेंथ आहे ती शेवटपर्यंत आपल्याला वाढवून घ्यायची आहे. वाढून घेतल्यानंतर पूर्ण स्टेटसला HDR अप्लाय होणार आहे. तर अशा प्रकारे आपला स्टेटस इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचा ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.